बॉर्डर आहे, ह्याच्यावरती असे फुलं आहेत एम्ब्रॉयडरीचे. तर ह्याचा मी जॅकेटचा व्हिडिओ बनवला आहे कटिंगचा. ऑइल करणार आहे मशीनला. मशीनला ऑइल कसे करायचं ते पण हे सेटल आहे इथे. दोन पार्सल आले तास आणि ह्याचा तर तुम्ही गाऊन बघितलाय. परत ह्याची ऑर्डर आहे. मी डायरेक्ट तुम्हाला कोबी चिरताना दिसते म्हणजे दाखवत आहे. काय घेतलंय? कोथिंबीर. केवढी घेतली? अंदाजे घेतले कोथिंबीर. हा, स्प्रिंग ऑनियन्स, कांद्याची पात. हा, सुप्रभात. व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला डायरेक्ट ही पिंक साडी दिसते म्हणजे शिवलाय टॉप. तर ही अशी बॉर्डर आहे, ह्याच्यावरती अशी फुलं आहेत एम्ब्रॉयडरीचे. तर ह्याचा मी जॅकेटचा व्हिडिओ बनवला आहे कटिंग, शिलाईचा पण बनवणार आहे. तर आजचा व्हिडिओ राहील की मी शूटिंग करताना काय काय तयारी करावं लागतं ते दाखवते आधी सगळ्यात तुम्हाला. हा कपडा जो आहे तो घेते क्रॉप टॉपचं कटिंग करणार आहे आणि त्याच्यासोबत अस्तर आहे. तर कॅमेरा सेट करण्यासाठी स्टँड लावावं लागतं आणि हा ऑलरेडी एम्ब्रॉयडरीचा जॅकेटचा शिवून झाला आहे. खूप छान अशी डिझाईन बसले आणि इकडं मशीन आहे, ह्याची पण तयारी करावं लागेल. मी ब्लू ड्रेस शिवला होता त्यामुळे हे ब्लू धागा आहे हे सगळ्यात आधी धागा काढून घेते. त्याच्याबरोबर ऑइल करणार आहे मशीनला. मशीनला ऑइल कसे करायचं ते पण बघा, जमतं का बघते, कारण बॅक कॅमेराने मी शूट करत आहे, फ्रंट कॅमेराने शूटिंग करता येत नाही. म्हणजे असं हे सगळ्या गोष्टी आणि खूप अवघड आहे एकटीने शूटिंग करणं, कोणीतरी लागतंच. थोडासा धागा राहिला ह्याचा, तर हा ह्याच्यामध्ये गुंडाळून घेते सगळ्यात आधी. कोणतं शिवणार हे आदल्याच दिवशी ठरलेलं असतं की हे आज हे ड्रेसेस शिवायचे, ते ड्रेसेस शिवायचे. तर हा कपडा आहे जो ह्याचा राहिलेला असतो. ऑइल शक्यतो रोजचं करायचंच असतं, एका दिवस गॅप गेला तरी चालेल, पण ऑइल रेग्युलर करणं खूप गरजेचं आहे मशीनला. म्हणजे तुमची सेटल व्यवस्थित राहते, जितके वरती हे होल दिसतात तिथे सगळीकडे असं व्यवस्थित ऑइल टाकायचं. ज्या कमीत कमी 5-7 थेंब एका वेळेस ते पडलं पाहिजे आणि सेटलला तर आवर्जून करायचं आहे त्यामुळे. आणि रात्री करून ठेवायचं आहे ऑइल. तर आता रात्री केलं आणि सकाळी उठून मशीनला पूर्ण मुरलेलं असतं. आत काही असेल आता कॅमेरात किती दिसतं मला नाही माहिती, तर मी असं दाखवते तुम्हाला. हे सेटल आहे इथे. ते जिथे जिथे जॉईंट आहे ना सगळ्या ठिकाणी ऑइल व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मी परत कॅमेरा ठेवते कारण ऑइल करायला मला हार्ड पडतं. सगळं पूर्ण केलं जसं आहे तशी मशीन परत लावून द्यायची. आणि तुमचा अगर ह्याच्यावरती काय बोलतात पायडलचं असेल किंवा मोटरचं असेल तरी मोटरचा खटका कंपल्सरी बंद करून घ्यायचा. पायडलचा असेल तर ही जी डोरी आहे त्याची जे हे बेल्ट आहे, म्हणजे ही बेल्ट आहे जो खालच्या ह्याला काय राऊंडला आणि वरती ह्या चक्राला जो जॉईंट असतो ते काढायचं, कारण चुकून कुणी असते लहान मूल हे ते त्याला अगर पाय पडला तर मशीनचं ठीक आहे, मागे पुढे काय झालं तर हे करतात, पण ह्याच्यामध्ये बऱ्याचदा सुईमध्ये ह्याच्यामध्ये बोट जातं. तर हे आता करून झालं आहे. जे तेल आहे ते पुसून घेतलंय मी. हे अशी तेलाची बाटली आहे ह्याची. ऑइल जे असते जेव्हाच्या तेव्हा हे कामं करायचे. इथंच बटन आहे जे मशीनचं कनेक्शन आहे त्याच्यावरतीच हे ऑइल ठेवते. आता पूर्ण ऑइल करून घेतले, त्यानंतर मी तुम्हाला कटिंगसाठी काय सेटअप असतो तो दाखवते.
हाँ स्टैंड है असं सेटअप करून घेते, क्रॉप टॉप आहे त्यामुळे ह्या स्टँडची उंची कमी आहे, कात्री घेतले, टेप आहे, चॉक आहे, बाजूला अस्तर आहे, ही एक साडी आहे, ही काढून ठेवते, ही आज कटिंग करणार नाही आहे। तर हा सेटअप आहे असा। तर आता मी जो कॅमेराने शूट करते त्याच कॅमेराने ते पण शूट करणार आहे। एकच मोबाईल आहे माझाच आहे तो मी वापरते, कारण ॲडिट करताना ह्याच मोबाईलमध्ये केलेलं बरं पडतं। बाकीचे मी तुम्हाला दाखवते। हा असा पूर्ण अस्तरचा सेट आहे, इकडे साड्या आहेत, इथे ही फॉल लावलेली साडी, ही काळी, ही शिवायचं आहे। आणि हे बघा असे आमचे डम्मी पण तिकडं बसले। हे दोन पार्सल आले तास, आणि ह्याचा तर तुम्ही गाऊन बघितला आहे, परत ह्याची ऑर्डर आहे, कपडा आहेच तो। तर आज मी काही ह्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही असं मला वाटतं, कारण मी शूटिंग घेत आहे तर बॅक कॅमेराने। सगळे हे आहेत आवरून ठेवले, जसे जसे ड्रेस शिवून होतात तसे तसे मी घडी करते। आणि इकडचा पार्ट सगळा शक्यतो रिकामा केला आहे, कारण इथे इस्त्री करायला बरं पडतं। आणि हे अस्तरसाठी असे तुकडे काढून ठेवते, जसं जसं आठवण होतं म्हणजे काम करताना विसरून जाते म्हणून। तर हे 1, 2, 3, 4, 5 हे असेच ठेवायचे। आणि हे क्लिप आहेत ह्याच्यासाठी, आणि हे कॅरी बॅगेत घालून ठेवते। माझी ही डायरी आहे छोटीशी, ज्यात मी हिशोब म्हणजे माप ते घेऊन ठेवते। दुसरी पण एक डायरी आहे नोट करण्यासाठी। इस्त्री लावलेला आहे तिथंच, आणि माझ्या मोबाईलचा चार्जर। आणि हा एक आहे, ही साडी खूप दिवस झाला आधी आले, ह्याचं मॅचिंग मेन साटींचा कपडा भेटत नव्हता, तर आज मी त्याला खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्याने पाठवलं आहे। बघू मॅचिंग आहे का, कसा दिसतोय ते, होतं का मॅचिंग बघूया। कॅमेऱ्यामध्ये पूर्ण वेगळा दिस, पण असा हा मॅचिंग आहे, म्हणजे खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी हा कपडा आणून दिला आहे। तर आता हा ड्रेस तुम्हाला बघायला भेटेल मस्तपैकी कॉम्बिनेशन कसा दिसतोय। ह्याच्यात बघितलं तर पूर्ण वेगळा वाटतो, प्रॉब्लेमच आहे। बघते मी परत एकदा सकाळी की कसा दिसतोय ते। हे क्रॉपटॉपची कटिंग करून घेतले, लाईनिंग पण कट केलं अस्तर, शूटिंग करणार आहे, कारण जॅकेट, क्रॉप टॉप आणि प्लाझो असे तिन्हीचेही शूटिंग करायचं, तर ह्याच कलरचं करायचं आहे। 2 दिवसामध्ये हे ड्रेसेस शिवायचे, त्याच्याबरोबर दुसरे पण, कारण दरवेळेस करते करते म्हणते, पण ह्यावेळेस प्लॅनिंग केलं आहे की कटिंग करायचे व्हिडिओ आणि शिलाईचे व्हिडिओ काही केलं तरी करावंच लागेल। आता इथे मी हा स्टँड जो आहे ना तो सेट करून घेते आधी, सगळ्यात आधी हा मशीनच्या इथे असं सेट करून घ्यायचा आहे। आणि मेन जो दरवाजा आहे ना तो बंद करून घेते, कारण बॅक साईडला भिंत आहे पण समोरच रोड आहे, त्यामुळे त्याचा आवाज येतो। सगळ्यात आधी दरवाजा बंद करते, हा दरवाजा बंद करून घेतला। जितकं वाटतं ना तितकं सोपं नाही आहे, म्हणजे कटिंग करणं, परत शिलाई करताना व्हिडिओ करणं, माईक लावणं गरजेचं असतं। आणि आता धागा हे करून घेते, सगळ्यात आधी ऑइल केलेलं आहे, तर आधी शिलाई मारून घेते। जे ऑइल आहे ते त्याच्यात लागून म्हणजे सगळं ऑइल निघून घेईल। हा जो कपडा ह्याच्यावरच 7-8 शिलाई करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मग शिवायला बसते। व्हायला पाहिजे व्यवस्थित, कारण कितीदा तरी मी तयारी करते कटिंगची आणि शिलाईची, कधीतरी कटिंगमध्ये गडबड होते, कधी शिलाईमध्ये गडबड होते, कोणतरी येतं मग तसंच राहून जाते, ऑर्डर असते पूर्ण द्यायचं असतं, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ होतो आहे। ऑलरेडी ह्याचं जॅकेट आणि मला वाटतं हां जॅकेटचा बनवला आहे मी, शिलाईचा आणि कटिंगचा आणि प्लाझोचा पण केला आहे। आता फक्त क्रॉपटॉप राहिला आहे, थोडासा कंटाळा येतो पण करणं गरजेचं आहे, जे तुम्ही शेड्यूल केलं त्याप्रमाणे। हा पदराचा आहे मेन, ह्याचा मी व्हिडिओ नाही केला आहे, पण असाच प्लेनमध्ये ह्याच साडीचा बनवला आहे जॅकेटचं। आणि एक हा खूप छान दिसतोय बघा ना, वर किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, बापरे, पूर्ण भरलेला आहे। तुम्ही बोलत असतील की हा भाग दिसतोय असा, तर प्रेस केलाय की तो भाग नाही दिसणार, हा फ्रंटला असा आला आहे। बॅक पण दाखवते मी तुम्हाला, कलर कॉम्बिनेशन इतका सुंदर आहे। व्हिडिओ आधी शूट करते पण कधी एडिट करून टाकेन त्याचं पण हे नाही आहे, कारण करते करते पण त्याच दिवशी एडिट करायला खूप हार्ड जातं, म्हणजे वेळ लागतो,
कटिंगचं आणि शिलायचं. आपण साधा सिंपल माहिती दिले तर ते ठीक आहे, पण ह्याच्यासाठी वेळ घ्यावा लागतो. तर असा मस्तपैकी हे खाली बघा ना एम्ब्रॉयडर किती छान आले. मला वाटतं हा पदर होता खा समोरचा, मी तसाच ठेवला आहे. तर ही डिझाईन खूप सुंदर दिसते, खूप सुंदर दिसते, असं गोल गोल गोल. ह्या साड्यांचे खूप असे फॅशन होते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा. हे खालचं आहे, हा पदराचा भाग होता, हा वरती आहे, असा गॅप आहे बघा. कुठलीही अशी साडी असेल तर तुम्ही असं व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे डिझाईन पण तयार होईल आणि वेगळं वाटेल तुम्हाला. मेहनत करायची जास्त जरुरी नाही, पण कधी कधी आपण सरळ कट करून देतो, आपल्या लक्षात पण येत नाही. हे बघा समोर पण आहे याची एम्ब्रॉयडरी अशी. तर मस्तपैकी हा ड्रेस झाला आहे. तर हा जॅकेट काढून ठेवते, आधी क्रॉप टॉप शिवून घेते आणि हाच कॅमेरा काढून तिथं परत लावावा लागतो. इथला हा जो स्टँड आहे ना ह्याच्यावरती पण दुसरा, ह्याला जो कॅमेराला बसवला आहे तो इथे फिट करायचा आहे. त्यानंतर हा कॅमेरा लावायचा आहे, मग शूट करायचं आहे. मी कटिंग करायच्या आधी पण ह्याच्याने हे केला, तो शूट केला, तो काढला, परत ह्याला केला. खूप गोंधळ होत आहे, सांगायला पण जमत नाही मला. आणि सेम कलर असलं ना ह्याचा शूटिंग घेतल्यानं ॲडिट करताना असं म्हणून बऱ्याचदा माझ्याकडून डिलीट होतात. हा पण खूप गोंधळ होतो, गडबड होते, लक्ष द्यायला पाहिजे. आत्ता हा पूर्ण शिवल्यानंतर दाखवते, आत्ता काय ह्याचं शूटिंग बिटिंग घ्यायचं जमणार नाही मला. मी आता इकडून जाते. ही माझा हा माझा डब्बा आहे, त्याच्यावरती खणाचे कपडे आहेत आणि हे सगळे ह्याच्यात इकत आणि कलमकारीचे कपडे आहेत. आणि इकडे ह्याच्यात साड्या आहेत ज्या ऑर्डरच्या आहेत. फायनली क्रॉप टॉप शिवून झाला आहे, मस्तपैकी डमीला घातला आहे, पण कारण शूट करायचं होतं तर डमीला मस्त बसला आहे. हा प्लाजो आहे त्याचा, हा क्रॉप टॉप आहे, बाकीचे टॉप आहेत. ह्याच्यासोबत दुसरा पण सेट होता, ते पण सगळं मी कटिंग म्हणजे शूटमध्ये घेणार आहे, ह्याचं करणार आहे. ह्याचं शूटिंग केलं आहे मी, पण ह्याचा शॉर्ट व्हिडिओ आणि बाकी ह्याच्याबद्दलची माहिती, म्हणजे घातला आता ड्रेस कसा आहे, एका साडीत किती बसलाय, ते पण डिटेल्स सांगणार आहे. तर डम्मीला आधी अडकावते तिथे, असं डम्मीला अडकावलंय. किती मस्त कलर कॉम्बिनेशन दिसतो, पण हे तुम्हाला दिसते माझा किचनचा दरवाजा उघडा आहे, तो बंद करून घेते. कटिंग सुरुवात केली सकाळी, मग शिवता शिवता पूर्ण करता करता बाकी कामं करता झालेत रात्रीचे, रात्र झाले म्हणजे संध्याकाळ झाले. तर आता ह्याच्याबद्दल आता पूर्ण माहिती आणि हे जमलं आत्ता करते, कारण खूप थकले मला नाही वाटत आता मी शूट करेल, कारण माझी मुलगी किंवा सर असायला हवेत. तर उद्या त्यांना संध्याकाळी द्यायचं आहे, तर ती शाळेतून आल्यानंतर किंवा सरांना वेळ मिळेल तसं मी शूटिंग घेईन. हे बघा डम्मी मस्त दिसते. हा ड्रेस मला वाटतो खूप आवडेल सगळ्यांना. कदाचित ह्याचा शूट केलेला तो व्हिडिओ आधी येईल किंवा हा आधी येईल, काय होणार आहे माहिती नाही आहे. कारण माझ्या मलाच खूप सगळे मला वाटतं, एक जॅकेटचा कटिंग शिलाई दोन, परत प्लाझोचा शिलाई कटिंग आणि क्रॉप टॉप, असे मला वाटतं सहा व्हिडिओ केले. तर सहा व्हिडिओसाठी एका व्हिडिओसाठी चार चार पाच पाच पार्ट आहेत. अख्खा माझा मोबाईल पिंक कलरने ह्या कपड्याने भरून गेले व्हिडिओ, तेच 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 आहेत. मी आजचं शूटिंग कसे घेते किंवा शिलाईचं कसं घेते, जेवढं जमलं तेवढंच दाखवलं, कारण मला ह्याच्यापेक्षा व्यवस्थित दाखवायचं होतं पण शक्य नाही झालं. तर बघूया कसा ह्याचा रिप्लाय येतो. आणि खूप कंटाळे, आज माझी छोटी काहीतरी चटपटीत असं बनवणार आहे असं सांगितलं, तर बघू ती रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ड्रेस कसा वाटतो नक्की सांगा, म्हणजे कटिंगचा येईल तेव्हा तर सांगा, सांगा शिलाईचा येईल तेव्हा सांगा, शॉर्ट व्हिडिओ पण येतील तेव्हा पण सांगा. भेटूया पुढच्या वेळेस. मी डायरेक्ट तुम्हाला कोबी चिरताना दिसते, म्हणजे दाखवत आहे मी. तर माझी छोटी एक मस्तपैकी चटपटीत खाण्यासाठी पदार्थ बनवते. तिला सांगितले मी तू बोल, तर नाही बोलते. पण थोडंसं तिने कोबी मला वाटलं कमी चिरलं आहे म्हणून मी कोबी चिरून घेते. का आहे नाश्त्याचा प्रकार मी तुम्हाला दाखवते घरच्या घरी बनवण्यासारखा. काय बनवते बाळा? चायनीज. जोरात बोल, ऐकू जाऊ दे तुझा आवाज तरी. काय बनवतेस? चायनीज. हां ठीक आहे, सांग काय काय आहे. काय घेतलंय? कोथिंबीर. केवढी घेतली? अंदाजे घेतले कोथिंबीर. हां. स्प्रिंग ऑनियन्स. कांद्याची पात. हां. काकडी. काकडी चिरले बारीक, एक काकडी घेतलं ना. हां. त्यानंतर टमॅटो, दोन टमॅटो, गावठी टमॅटो ते एकदम लाल बुंद, मग आणि कोबी.
कोबी असे चिरले म्हणून म्हणले कोबी कमी पडते, तर कोबी मी अजून थोडं चिरून घेतले, ते टाकते मी ह्याच्यामध्ये. आणि काय काय? कांदा. कांदा काय बनवणार आहेस? चायनीज. चायनीज स्टिक्स. चायनीज भेळ. आणि हे जे आहे हे काय आहे? चायनीज स्टिक्स. चायनीज सेव आहे. आता ह्याच्यात बघू काय काय टाकते, कशी कशी करते, बनवते बऱ्याच गोष्टी, बनवते सँडविच, बनवते चांगली. परत काय बनवते रे बघू? चिली गार्लिक नूडल्स. चिली, हा चिली गार्लिक नूडल्स भारी मस्त बनवते ते. हा टाका, काय काय टाकणार आहे? बस बस, हे बघा किती टमा, अरे किती टाकायचं? टमॅटो, केचप. हा त्यानंतर जरा सांग जोर जोरात आणि लवकर लवकर. शेजवान एक चमचा. रेडीमेड आहे हे सगळं. त्यानंतर रेड चिली सॉस. हा अंदाजे टाका, जास्त टाकू नको. काय टाकलं? रेड चिली सॉस. सगळी रेडीमेड गोष्टी वापरते कधी, तर ठीक आहे. बस तुमच्या चवीनुसार. त्यानंतर ग्रीन चिली सॉस. हा काय काय टाकायला मलाच नाही माहिती, बघूया काय आहे हे. सोया सॉस. सोया सॉस 2-3 थेंब. मीठ चवीनुसार. नाही नाही ते खूप जास्त होईल असं मला वाटतं. चवीनुसार मीठ. हा किती टाकलं ते बघूया. हा त्यानंतर काय टाकते? चाट मसाला. चाट मसाला पण टाकते. टाका टाका. बघूया कसं बनतंय. 15 दिवसातून, 15 पण नाही, 2-3 महिन्यातून कधी तर आम्ही करतो. आणि हे काय? काळं मीठ. काळं मीठ. आता काय करायचं? मिक्स करा. ॲक्च्युली चटपटीत छान लागतं, कधी तर ठीक आहे. रेडीमेड शेव आहे, चायनीज शेव आहे, आणि जेवढी शेव आहे ना तेवढी कोबी आणि कांदा एक घेतला आहे. आणि कांद्याची पात आहे, कोथिंबीर आहे, परत काकडी एक आहे, टमॅटो 2 आहेत. असं कधी तर ठीक आहे, नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो 1-2 महिन्यातून एकदा. तर मस्त असं बनवत असते ही. हे बनवते, अजून बनवलं नूडल्स जे करते ना ते कशाचे, तीळ टाकून, लसूण टाकून ते खूप छान करते. ते मी तुम्हाला एका दिवशी दाखवेन. तर आज माझी छोटी बनवत आहे संध्याकाळसाठी हा खास नाश्ता, आणि खाणार आहे. आणि बऱ्यापैकी भाज्या येतात ह्याच्यामध्ये, तर ट्राय करा तुम्ही नक्की. ही रेसिपी कशी वाटली माझ्या छोटीची? रेडीमेडच आहे सगळ्या गोष्टी, काही हे नाही आहे. कारण ह्याच्यात टमॅटो केचप इवन सगळे जे चायनीजला आपण टाकतो, काय काय टाकलं? चिली सॉस, सोया सॉस, चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान. शेजवान सगळं टाकलंय. आता मस्तपैकी प्लेटमध्ये घेतोय. चांगलं मिक्स करायचं की असंच थोडंच मिक्स करायचं? चांगलं मिक्स करून घेतो, मग प्लेटमध्ये घेतल्यानंतर दाखवतो. थोडंसं मी मिक्स करते आता ह्याला. अशा गोष्टी ज्या आहेत ना आपण पण त्यांना बनवायला द्यायला पाहिजे. म्हणजे भाज्या चिरणं, मिक्स करणं, काय काय त्याच्यात लागतं, भले कुठलीही गोष्टी शिकतात ते त्यांना करू देणं गरजेचं आहे. माझी मोठी तर व्यवस्थित सगळं स्वयंपाक करते. म्हणजे सगळ्या म्हणजे जे ज्या जे आपण पोट भरू शकतो, चपाती, भाजी, डाळ, भात, थोडेसे असे वेगवेगळे प्रकार, सँडविच, दोसे, ते तर आपल्या शिक्षणाबरोबर ह्या गोष्टी पण त्यांना शिकवणं गरजेचे आहेत. कारण आता वेळच नसतो मुलांना, खूप का अभ्यासाचा लोड असतो, खेळाचं हे ते. पण असे कधी तर बनवलं ना, ठीक आहे ही भाजी आता मी कोबीची जी आहे ती एकदम बारीक चिरली पाहिजे, पण तिने चिरले तिच्याप्रमाणे काकडे बिकडे पण करते, अशी बऱ्याच गोष्टी करते. मेन एडिटिंग बिडिटिंग सगळं माझ्या मुलीने शिकवलं आहे मला, छोटीने आणि मोठीने मिळून. तर हे बघा मस्तपैकी आपला काय चायनीज भेळ तयार आहे. आम्ही खाऊन घेतो, त्यानंतर मी तुम्हाला भेटते. ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, कारण माझ्या छोटीने बनवले खास. तर ह्याच्याबद्दल नक्की कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही असं ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना हे बनवायला सांगा, खरंच खूप छान लागतं. चव तर खूप छान लागते. खूप अशा ह्या गोष्टी आहेत जे आपण जास्त खाल्ल्या नाही पाहिजे, पण मुलीने बनवलं आणि ते प्रेमाने बनवलं ना तर त्याची चवच वेगळी असते. चला आता खाऊन घेते.